महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला मोठ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत असून कोविड 19 प्रादुर्भावामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत। युवा पिढी बेरोजगार झाली। अशा परिस्थितीत शासनाकडून गॅस, पेट्रोल, डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची होत असलेली वाढ कमी करावी याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी श्रीवर्धन तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। महागाई विरोधात शेकापचे आंदोलन केले। यावेळी शेतकरी पक्षाचे सरचिटणीस वसंत यादव, अखलाक माहिमकर, विवेक पोटफोडे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांनी श्रीवर्धन ग्रामपंचायत आराठी व नगरपालिका नियम धाब्यावर बसून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत याचाही उल्लेख केला। ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम भरपूर झालेली आहे। ज्या दोन गुंडे जागेमध्ये एक घर पाहिजे तिथे 200-200 लोक मोठमोठे बिल्डिंग बांधून राहतात। संबंधित पंचायत हे सगळे नियम धाब्यावर बसून काम करते। आज तिथे घंटा गाडी गेली, 2-3 महिने बंद आहे। मी निश्चित आम्ही आता हे झाल्यानंतर आम्ही विडिओच्या ही गोष्ट खाणार घालू। आज 15 वित्त आयोगाचे पण पैसे देखील आहेत, पण ही पंचायत या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही। मी निश्चित सांगतो, श्रीवर्धन नगरपालिकेच्या दर्शनी भागामध्ये सुंदर अशा कमानी आहेत। आज नगरपालिकेने स्वच्छतेचं टेंडर 8% बिलो अभाव टाकले, पण ती कमानीच्या समोर पण गवत निघत नाही। तर अशी स्वच्छतेच्या बाबतीत तुमचा तालुका कमी आहे, निश्चित आम्ही त्याच्याविरुद्ध आवाज उठू। तुमच्या माध्यमातून आज श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये 1,00,000 रुपये खर्च करून कमानी बांधल्या, पण कमानीच्या बाजूला गवत पण निघत नाही आणि टेंडर 8% अभाव घेतलेलं आहे। ते अभाव रकमेत जरी काम केलं तरी ते निश्चित चांगलं होईल। तर आम्ही जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांकडे मी आराठी ग्रामपंचायतीच्या संदर्भात तक्रार करीन आणि निश्चित तो स्वच्छ